गुड इवनिंग एवरीवन. टुडे वी आर लर्निंग अबाउट द पेस्ट इज राइस विविल बिलोंग्स टू ऑर्डर कोलियोप्टेरा. ओके, दिस साइंटिफिक नेम इज सिटोफिलस ओराइजी. ओके, इट्स कॉमन नेम और द वर्नेक्युलर नेम इज पेस्ट इज टोका. मराठीत आपण त्याला काय म्हणतो, टोका, टोके किंवा टोका म्हणतो त्याला. ओके, दीज पेस्ट कंटेंट्स वेरी इंटरेस्टिंग स्ट्रक्चर्स अँड ॲज वेल ॲज द बिहेवियर ऑफ दिस पेस्ट. ओके, देन द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स आर द टेक्झॉनॉमी ऑफ द पेस्ट, लाईफ सायकल ऑफ द पेस्ट, मॉर्फॉलॉजी ऑफ द पेस्ट, बिहेवियर, दिस पेस्ट इज हॅबिटॅट, सायन्स ऑफ इन्फेक्शन्स ॲज वेल ॲज डॅमेज अँड कंट्रोल. देन द टेक्झॉनॉमी ऑफ द पेस्ट राईस विविल इज किंगडम ॲनिमॅलिया, फायलम अर्थ्रोपोडा, क्लास इन्सेक्टा, ऑर्डर कोलियोप्टेरा, फॅमिली कुरकुलिओनिडी, सब फॅमिली डायप्थेरिनी, जीनस सिटोफिलस आणि स्पीसीज सिटोफिलस ओराइजी. ओके, दिस स्ट्रक्चर इज इंडिकेट्स द कॉल ॲज होल स्ट्रक्चर और द स्ट्रक्चर कॉल्ड राईस विविल. देन द लाईफ सायकल ऑफ दिस पेस्ट, द लाईफ सायकल कंप्लीट इन फोर स्टेजेस बिकॉज द ऑर्डर कोलियोप्टेरा बिलोंग्स इन फोर स्टेजेस. ओके, द एग स्टेजेस, लार्वल स्टेजेस, प्यूपल स्टेजेस और द अडल्ट स्टेजेस. ओके, इन दिस स्ट्रक्चर और द इन दिस पिक्चर वी इंडिकेट्स द फोर स्टेजेस. फर्स्ट स्टेज इज एग स्टेज, सेकेंड स्टेज इज लार्वल स्टेज, थर्ड स्टेज इज प्यूपल स्टेज एंड द फोर्थ स्टेज इज अडल्ट स्टेज. ओके, फर्स्ट इज लार्वा, देन द सॉरी फर्स्ट इज एग्स, देन लार्वा, प्यूपा एंड अडल्ट. ओके, देन द मॉर्फॉलॉजी ऑफ द लार्वी, लार्वी और द स्ट्रक्चर ऑफ लार्वी, द मॉर्फॉलॉजी ऑफ द लार्वी. ओके, तर त्याच्यामध्ये आपल्याला जर बघितलं तर लार्वी ज्या आहेत, ओके, द लार्वी इज व्हाईट टू क्रिमिश, क्रिमी व्हाईट, देन द लेगलेस, त्याच्यानंतर हमबॅक्ड, फ्लेशी ग्रब और द सॉफ्ट. ओके, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात अगोदर आपण थोडंसं याच्यामध्ये एक्सप्लेन करते मी तुम्हाला की ह्याचं जर काय बघितलं, डिस्ट्रीब्युशन बघितलं, हॅबिटॅट बघितलं, तर त्याच्यामध्ये दीज पेस्ट इज कॉमन पेस्ट वर्ल्ड वाईड. ओके, पूर्ण जगामध्ये ही कॉमन पेस्ट आहे, पर्टिक्युलर फाउंड इन थ्रूआउट द इंडिया ऑल्सो. ओके, द कॉमन पेस्ट इन अँड द मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह पेस्ट और द स्टोअर ग्रेन पेस्ट, कॉल्ड ॲज स्टोअर ग्रेन पेस्ट. म्हणजे जे काय आपण अन्नधान्य साठवून ठेवलेलं असतं, जसं की व्हीट आहे, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये राईस वगैरे असेल तर ते साठवून ठेवलेलं असेल, तर त्याच्यातील ही स्टोअर ग्रेन पेस्ट आहे अँड व्हेरी डिस्ट्रक्टिव पेस्ट. ओके, दस राईस विल सिटी प्लस, त्याच्यामध्ये आपल्याला जर बघितलं तर व्हेरियस स्पीसीज दिसतात, सिटोप्लस ग्रॅनिनस, त्याच्यामध्ये आपल्याला राईस विविल म्हणजे सिटोप्लस ओराइजी. ओके, हे आपल्याला त्याच्यामध्ये स्पीसीज दिसतात. ओके, त्याच्यामध्ये जर बघितलात आपल्याला तर दे फीड अपॉन राईस, व्हीट, मेज अँड अदर ग्रेन्स. ओके, अदर स्टोअर ग्रेन्स. ओके, देन द राईस विविल मे बी हॅव एवर फाउंड इन द पॅडी फील्ड्स ॲज वेल. म्हणजे जे की आपण भाताची शेती करू त्याच्यामध्ये सुद्धा राईस विविल आपल्याला दिसतात. ओके, देन द याच्यामध्ये जर बघितलात तर जी डॅमेजिंग स्टेज आहे, तर डॅमेजिंग स्टेज इज ग्रब ॲज वेल ॲज अडल्ट. ग्रब इन द सेन्स, आपण ग्रब म्हणजेच त्यालाच आपण काय म्हणतो, लार्वा. इन द कोलिप्टेरा ऑर्डर लार्वी कॉल्ड ॲज ग्रब, म्हणजेच आपण ऑल्सो कॉल्ड ॲज कॅटरपिलर, लार्वी, मॅगोट. ओके, त्याच टाईपमध्ये आपण ज्या लार्वींना काय म्हणतो, ग्रब म्हणतो. ओके, द सेकंड स्टेज लार्वी इज कॉल्ड ॲज ग्रब, द डिस्ट्रक्टिंग स्टेज इज ग्रब ॲज वेल ॲज अडल्ट ऑल्सो. ओके, द फुल ग्रोन लार्वा, म्हणजेच आपण फुल ग्रोन ग्रब इज 5 mm इन लेंथ अँड द पल्पी स्ट्रक्चर, फ्लेशी लेगलेस क्रिएचर्स. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला जर बघितलं तर पुढे आपल्याला तुम्हाला हे जे दिसतंय लार्वी दिसत आहेत त्या फ्लेशी आहेत ग्रब, त्याच्यानंतर सॉफ्ट आहेत, देन द 5 mm इन लेंथ, त्यांची लेंथ जर आहे, त्याच्यानंतर दे आर लेगलेस. ओके, देन
हैविंग बॉडी येलो और ब्राउन हेड. ओके, याच्यामध्ये जर बघितलं आपल्याला तर हे जे स्ट्रक्चर आहे ते कशाचं आहे, लार्वी. देन द प्युपल, प्युपा इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्ट्रक्चर बिकॉज प्युपा इज द रेस्टिंग कंडिशन आणि आफ्टर दॅट आफ्टर प्युपेशन इमर्ज आउट अडल्ट फ्रॉम प्युपल स्टेज. ओके, देन द प्युपा, प्युपा इज व्हाईट कलर, ब्लॅक और हार्ड हेड, त्याच्यामध्ये ब्लॅक आणि हार्ड हेड आहे. त्याच्यानंतर मूवेबल सेगमेंट, सेगमेंट्स आर मूवेबल्स, म्हणजे बॉडी डिवायडेड इनटू सेगमेंटल बॉडी. ओके, म्हणजेच त्यांची जी लार्वल बॉडी आहे ती सेगमेंट्सने फॉर्म झालेली आहे. द सेगमेंट्स आर मूवेबल सेगमेंट्स. त्याच्यामध्ये जर अडल्ट्स आपण बघितलं तर हेड थोरॅक्सने ॲबडोमेनमध्ये कन्सिस्ट कसं झालेलं आहे त्याच्यामध्ये ह्याच्यात सेगमेंटेड बॉडी तुम्हाला दिसते. त्याच्यात देन द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज अडल्ट. ओके, अडल्ट्स कॉल्ड एज बीटल्स, अल्सो अडल्ट्स कॉल ॲज बीटल्स. ओके, जसं आपण अदरमध्ये बटरफ्लाईज बघतो, माउथ बघतो, मॉथ बघतो, सॉरी, तसंच ह्याच्यामध्ये काय बघतो आपण, अडल्ट्स कॉल्ड ॲज बीटल्स. ओके, इन अडल्ट्स, अडल्ट इज 2 to 3 mm इन लेंथ, रेडिश ब्राऊन टू ब्लॅक इन कलर, रेडिश ब्राऊन ऑर द ब्लॅक इन कलर. देन द 4 लाईट येलो रेडिश स्पॉट आणि इलेक्ट्रा, इलेक्ट्रा काय आहेत, 4 रेडिश और 5 रेडिश स्पॉट आणि इलेक्ट्रा. लाँग सिलेंड्रिकल स्नाउट. ओके, स्नाउट म्हणजे माउथ आपण जे म्हणतो ते कसं आहे, सिलेंड्रिकल आहे आणि सिलेंड्रिकल आणि लाँग आहे. ओके, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बॉडी डिवायडेड इनटू हेड, थोरॅक्स अँड ॲबडॉमिन अल्सो. ओके, आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघितलं तर डिस्ट्रक्टिंग स्टेज कुठली आहे, अडल्ट जी आहे ती डिस्ट्रक्टिंग स्टेज आहे. ओके, देन द इरेग्युलर शेप्स पुट्स पिट्स ऑन थोरॅक्स, म्हणजे हे जर तुम्ही दिस थोरॅक्स आपल्याला लक्षात येतं की स्नाउट म्हणजेच आपण मी बघतो पाईप लाईक स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं, हे काय आहे, माउथ आहे. ओके, इथे हे समोर दिसतं हे माउथ आहे. त्याच्यानंतरचा हा जो पार्ट आहे हा तो थोरॅक्स आणि हे जे दिसत आहेत हे ते जे काय आहेत ते ॲबडॉमेन्स आहेत. ओके, तर त्याच्यामध्ये बघितलं तर आपल्याला थोरॅक्सवर काय दिसत आहेत, पिट्स दिसत आहे, म्हणजे थोडासा खोलगट असल्यासारखा दिसतो. ओके, देन द स्मूथ नॅरो स्ट्रीप एक्सटेंडिंग डाऊन मिडल ऑन द बॅक. ओके, फुल डेव्हलप विंग्स, ह्याच्यामध्ये काय आहेत, फुल्ली डेव्हलप विंग्स. ओके, त्याच्यानंतर हे स्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहेत लेग्ज आहेत, म्हणजे सॉरी, त्याच्यामध्ये आपण बघतो की अँटेनाज पण प्रेझेंट आहेत आणि बॉडी तुम्हाला दिसते ब्राऊनिश कलरमध्ये, ह्याच्यामध्ये बॉडी दिसते. एक तुम्हाला हे सेगमेंटेड, सेगमेंटेड कसं प्युपामध्ये दिसत होतं त्याच टाईपमध्ये हे अडल्ट्समध्ये तुम्हाला दिसतात. देन द बिहेवियर, और द बिहेवियरमध्ये काय होतं, इंटरनल फीडर्स आहेत, ॲक्टिव्ह फ्लिपर्स आहेत, अट्रॅक्टेड टू द लाईट्स वेन डिस्टर्ब द अडल्ट्स पुट इन देअर लेग्स फॉल इन द ग्राउंड अँड द फाईन डेट. ओके, हे त्यांचं काय आहे, बिहेवियर आहे. त्याच्यामध्ये जर मी तुम्हाला सांगितलं तर ते काय आहेत, लाईटला अट्रॅक्ट होतात आणि मोस्टली ॲक्टिव्ह इन नाईट टाईम. ओके, ते नाईट टाईमला ला ॲक्टिव्ह होतात आणि त्यांचा ड्युरेशन जो आहे, आपण लाईफ सायकलमध्ये जर बघता हॅबिटॅट वगैरे आपण बघू किंवा लाईफ सायकल जर त्या सगळ्यात अगोदर मी तुम्हाला त्यांची लाईफ सायकल एक्सप्लेन करेन. ओके, लाईफ सायकल जर बघितला तर लाईफ सायकलमध्ये काय, तर मी तुम्हाला सांगितलं एग, लार्वा, प्युपा अँड अडल्ट अल्सो कॉल्ड ॲज प्युपा अल्सो सॉरी ग्रब अल्सो लार्वी अल्सो कॉल्ड ॲज ग्रब. ओके, इन द लाईफ सायकल राईस विविल ब्रिड्स, राईस विविल ब्रिड्स म्हणजे राईस विलचं ब्रिडिंग सीझन जे आहे तर कधी आहे ते एप्रिल टू ऑक्टोबर. ओके, एप्रिल टू ऑक्टोबर त्याचं काय आहे, लाईफ सायकल त्यांची कंप्लीट होते. ओके, तर त्याच्यामध्ये काय आहे, हायबरनेटिंग म्हणजे ते हायबरनेशनला जे विश्रांतीचा काळ जो बघतो आपण त्याच्यामध्ये तो विंटर सीझन आहे. इन द विंटर सीझन ते कशात, जे काही आपलं फूड ग्रेन्स सॉरी स्टोर ग्रेन आहे तर त्याच्यामध्ये काय करणार आहेत ते हायबरनेशनच्या पिरियडमध्ये तिथे ते थांबणार आहेत. ओके, म्हणजे ते काय करतात, क्रॅक केना किंवा त्याच्यामध्ये क्रॅक्स करतात. ओके, फूड ग्रेन्समध्ये किंवा सॉरी फूड ग्रेन्स अर्थ आपलं स्टोर ग्रेन जे आहे तर त्याच्यामध्ये काय क्रॅक्स करतात आणि त्या क्रॅक्समध्ये ते काय करतात, फिलअप होतात किंवा बंद होऊन हायबरनेशनच्या पिरियडमध्ये थांबतात. ओके, त्याच्यानंतरचा पार्ट आहे जो की ॲक्टिव्ह सीझनमध्ये, ॲक्टिव्ह सीझनमध्ये जी फिमेल आहे तर फिमेल लेग्स 400 एग्ज जे आहेत तर एग लेईंग करते. ओके, 400 एग्ज ऑन जे की काही सराउंडिंग एरिया आहे, ग्राउंड म्हणजे गोडाऊन जे आहे तर तिथे काय आहेत, म्हणजे क्लस्टर्समध्ये काय आहे 400 एग्ज काय करते, एग लेईंग करते. ओके, अँड देन द एग लेईंग झाल्यानंतर म्हणजे जे की काय आहे, पूर्ण प्रोटेक्शनसाठी जिलॅटिनियस मटेरियलने ते कवर झाले आहेत, किंवा सिक्रेशन होतं जिलॅटिनियस मटेरियल आणि त्यानंतर सील होतात ते म्हणजे प्रोटेक्शनसाठी. आणि आफ्टर दॅट सम डेज दे हॅच आउट, म्हणजे 6 to 7 days नंतर काय ते होणार आहेत, हॅचिंग होणार आहे आणि त्यातून काय होणार आहेत, लार्वीज आर
इमर्ज आउट. ओके, लार्वेज म्हणजे जो ग्रबचा पार्ट आहे तो. अँड देन द डिस्ट्रक्टिव स्टेजेस म्हणजे त्यांची स्टार्टिंग टू डिस्ट्रक्टिव स्टेज म्हणजे ज्या लार्वी आहेत ते फीडिंग करणार आहेत. ओके, त्यानंतर त्यांचं फीडिंग पर्पज चालू होणार आहे. ओके, देन द त्याच्यामध्ये बघितलं तर लार्वी ग्रोथ टू मॅच्युअर इन 14 आर 15 डेज. ओके, अँड देन दे गोज आउट द स्टेज ऑफ प्युपेशन स्टेज. ओके, इन द प्युपेशन स्टेज 16 टू 14 डेज इज कम्प्लीट द प्युपेशन स्टेज मीन्स द रेस्टिंग स्टेज ऑर द आफ्टर द स्टेज बिफोर अडल्ट. ओके, द प्युपेशन स्टेज अँड देन द आफ्टर सम डेज ऑर आफ्टर 15 डेज इमर्ज आउट द अडल्ट. अडल्ट इज द ब्राउनिश कलर. ओके, आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्ही अडल्टिंग डिस्ट्रक्टिंग स्टेज आहे. ओके, तर हे त्यांचं जे पूर्ण आपण बघितलं तर 4 to 5 months त्यांचं जे लाईफ सायकल आहे ते कम्प्लीट होतं आणि ते डिस्ट्रक्टिंग करत असतात. म्हणजे डिस्ट्रक्टिंग त्यांचं आहे ते फूड ग्रेन्सवर. ओके, तर त्याच्यामध्ये काय होतं त्यांचं डॅमेज जर बघायला गेलात आपण तर सगळ्यात अगोदर काय आहेत की ते डॅमेज ऑन कशामध्ये जे की आपलं फूड ग्रेन्स ऑल्सो ॲज वेल ॲज स्टोर ग्रेन्समध्ये काय करतात आता जी ही पोती तुम्हाला वगैरे दिसत आहे तिथं. ओके, ह्यांच्याखाली म्हणजे तिथे कसं क्लायमॅटिक कंडिशन जर ह्युमिड क्लायमेट असतात त्याच्यामध्ये जास्त वाढतात तर ह्यांच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या काय केलेलं असतात त्यांचं त्या जे की लार्वीज आहेत किंवा त्याच्यामध्ये जे अडल्ट्स आहेत ते काय केलेले असतात म्हणजे पिरियडमध्ये त्या प्रेझेंट असतात आणि त्याच्यामध्ये जे फूड ग्रेन्स आहेत त्यांना सर्वायकल्स किंवाच आपण काय म्हणतो की त्याला क्रॅक्स करतात आणि त्या क्रॅक्समधली जे फूड मटेरियल आहे तर ते काय करतात ते ॲब्झॉर्ब ते फूड मटेरियल त्यांच्यावर फीडिंग करतात. म्हणजे आपण जर बघितलं तर कधीतरी आपण खूप दिवस डाळ वगैरे ठेवलेली असेल किंवा आपल्याकडे गहू वगैरे ठेवले असेल त्याच्यातून पावडर पडायला लागतं तर ते कशामुळे तर ते जे फूड मटेरियल आहे तर ते कॅप्चर करतात त्या. ओके, किंवा ते फूड मटेरियल त्या काय करतात त्यांच्यावर त्यांचं फूड फीडिंग चालतं. ओके, हे एक त्याच्यामध्ये त्यांचं लाईफ सायकल डॅमेज जर मध्ये बघितलं तर आपल्याला हे दिलेल्या बिहेवियर हॅबिटमध्ये जर बघितलं तर ग्रेन स्टोरेज फॅसिलिटीज फूड प्रोसेसिंग प्लांट आणि फूड मार्केट्स हे म्हणजे त्यांचे हॅबिटॅट्स आहेत. ओके, त्याच्यानंतर स्टोर राईस व्हीट कॉर्न हे जे कोणते ज्यांचे आपण जर बघितलं तर होस्ट प्लांट्स किंवा होस्ट जे आहेत त्याच्यामध्ये दिसत आहेत तुम्हाला हे ब्लॅक कलरमध्ये. ओके, हे जे आहेत ते. ओके, तुम्ही बघितलं आहे कॉमनमध्ये हे काय एवढं सांगायची गरज नाही. हिटिंग ॲट द सर्फेस नाही इन्क्रीज द मॉइश्चर लेवल अँड सीड्स विथ राऊंड होल्स हे दिसत आहेत तुम्हाला राऊंड्स होल केलेले आहेत त्याच्यामध्ये ते काय करतात. आपण बघतो की आपण जेव्हा एखादं मोस्टली आपण जर हरभरा वगैरे घेतला तर त्याला होल जर असेल तर त्याच्यामध्ये काय असतात जर बघितलं आपण ओपन केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला मोस्टली काय दिसतात राईस विल दिसतात हे जे दिसत आहे स्ट्रक्चर. ओके, हे कशाचं आहे व्हीटचं आहे. त्याच्यानंतर डॅमेज मी तुम्हाला सांगितलं कसे डॅमेज करतात आणि फ्लोअर म्हणजे पीट जे आहे होल सीड्स ऑर द फ्लोअर म्हणजे त्याच्यानंतर मग त्याच्यामधून पीट पडायला लागतं जेव्हा ते जास्त डॅमेज झालेलं असतं. ओके, त्याच्यानंतरचं आपण जर कंट्रोल बघितला तर कंट्रोल मेजर्समध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे इथं हे फूड ग्रेन्स आहेत किंवा आपण त्याच्यामध्ये स्टोर ग्रेन्स आहेत त्याच्यावर आपण केमिकल जास्त यूज करू शकत नाही किंवा प्रॉपरली ते ड्राय याचं जर बघितलं तर प्रॉपरली ड्राय करायचं आणि स्टोरेज करायचं आहे आणि बिफोर स्टोरेज म्हणजे जे गोडाऊन्स आहेत तर ते बिफोर स्टोरेज ऑर द बिफोर कम्प्लीट म्हणजे आपण जर पॅक करायच्या अगोदर काय करायचं फ्युमिगेशन करायचं आहे किंवा ते क्लीन करायचे आहेत. ओके, आणि प्रॉपरली व्हेंटिलेशन त्यांच्यामध्ये जर असेल तर त्यामुळे काय होतात की ते प्रॉपरली त्यांच्यामध्ये हवा जर व्यवस्थित असेल तर ते त्यांना वाढायला जर असं जास्त उशूर लागत नाही त्याच्यामुळे काय होतं ते एक प्रिकॉशन पण घ्यायची आहे क्लीन करायचा आहे तो एरिया. आणि जर काही डेब्रीज असतील किंवा काय आपल्याला म्हणजेच एक लार्वी जर असतील तर त्या कलेक्ट करायच्या आणि डिस्ट्रॉय करायच्या. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे प्रिव्हेंटिंग द इन्सेक्ट फ्रॉम इंटरिंग द स्टोरेज म्हणजे आपण ते प्रिव्हेंटिंग म्हणजेच की जाळी वगैरे लावणे किंवा हे तर पण आपण कितीही जरी केलं तर ते येणारच आहेत पण त्याच्याऐवजी द पेस्ट प्रूफ कंटेनर्स म्हणजेच काय आहेत जे की कंटेनर्स आहेत म्हणजेच आपण आता पहिल्यांदा असंच टाकत होतो पोती आता काय करतो आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला घरातमध्ये आपल्याला प्लास्टिक किंवा अजून ड्रम्स वगैरे असतात त्याच्यामध्ये आपलं जे फूड ग्रेन्स आहे किंवा स्टोर ग्रेन आहे ते आपण करतो पहिल्यांदा अशीच पोती ठेवलेली असतात त्याच्यामध्ये लवकर येत होते पण आता तसं नाही आहे पॅकेज पूर्ण करूनच ठेवले जातात त्याच्यामुळे पेस्ट प्रूफ कंटेनर्स प्रॉपर बिन सॅनिटायझेशन बिफोर इंट्रोड्युसिंग द न्यू ग्रेन्स म्हणजे मी सांगितलं प्रॉपर सॅनिटायझेशन झालं पाहिजेत किंवा फ्युमिगेशन वगैरे आहे ते प्रॉपरली झालं पाहिजेत क्लिनिंग द बिन्स रेग्युलरली जे काय आहेत ते रेग्युलरली क्लीन केले पाहिजेत. ओके, ॲडिशन ड्राय आईस. ओके, त्याच्यानंतरचं आहे फ्युमिगेशन म्हणजे हे दिसत आहे तुम्हाला इथे फ्युमिगेशन केलेलं आपल्याला डास वगैरे जरी गावात झाले असले तरी करतात हे फ्युमिगेशन आहे. ॲप्लिकेशन इन्सेक्टिसाइड्स इथे इन्सेक्टिसाइड्स दिलेले आहेत
यूज नॅचरल रिपेलंट्स वगैरे आहेत, किंवा लाईटला ते अट्रॅक्ट होतात, त्यामुळे लाईट जर आपण तिथं जास्त दिल्यात तर त्याच्यामुळे अट्रॅक्ट होतात, त्याच्यामुळे आपण ते डिस्ट्रॉय करू शकतो, हे एक आहे यूज करू शकतो. देन द याच्यामध्ये दिलेलं आहे फ्रीझिंग इन्फेक्टेड फूड बिलो, जे फ्रीझिंग आहे -7 to 7 degrees फॉर 3 days, त्याच्यामुळे काय आहे फ्रीझिंग केल्यानंतर जे म्हणजे त्याच्यामध्ये जे काही एग्ज वगैरे असतील, एग्जला वाढण्यासाठी प्रॉपर टेम्परेचर लागतं, ह्युमिड क्लायमेट लागतं, जर तेच जर हे -degrees ठेवलं तर त्याच्यामुळे काय एग्ज वगैरे असतील तर डिस्ट्रॉय होतात. ओके, हिटिंग पण दिलेलं आहे, हिटिंग 140 farad काय करायचं आहे, म्हणजे 60 degrees फॉर 15 minutes, त्याच्यामुळे एग्ज वगैरे असतील तर ते डिस्ट्रॉय होऊ शकतात. ही एक त्याच्यामध्ये प्रोसेस आहे तुम्हाला जर म्हणजे बघायचं असेल तर. ओके, तर हे एक होल जर आपण बघितलं, होल लाईफ सायकल द होल पेस्ट अबाउट द राईस विविल. ओके, ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं हे काय आहे, राईस विविलचं आपण बघितलेलं आहे. ही पेस्ट तुम्हाला समजली असेलच असं मी गृहित धरते, आणि त्याच्यानंतर तुम्ही ही बघायचं आहे, आपण त्यानंतर काही टेस्ट वगैरे पण ह्याच्यावर घेणार आहोत. ओके, थँक्यू.